मी मधुरा आपलं स्वागत पासवर्ड यशाचा हा खास कार्यक्रम आम्ही तरुण तरुणींसाठी घेऊन आलोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला भेटायला आले आहेत साहसी पर्यटन क्षेत्रातील व्यक्तिमत्व अजय देशपांडे कारण आजचा विषयच आहे साहसी पर्यटन एक आगळा छंद छंद म्हटला की डोळ्यासमोर ते असंख्यच असतात मात्र ट्रेकिंगचा छंद काही औरच कारण हा छंद असा आहे की त्यामुळे आपण निसर्गाजवळ जातो निसर्गाच्या सानिध्यात आपण आपले ताणतणावही विसरून जातो आणि आज आपण ह्या छंदावर गप्पा मारणार आहोत पर्यटनप्रेमी अजय देशपांडे दे यांच्याशी सगळ्यात अगोदर मी अजय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्का सर। नमस्कार सर ट्रेकिंग असो वा जंगल सफारी असो किंवा असो ॲडव्हेंचर स्कॅम यात सगळ्यात अग्रेसर आहे ती युवा शक्ती ही संस्था आणि ह्या संस्थेचे पदाधिकारी अजय देशपांडे गेल्या सत्तावीस वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात आपल्या वेगळा असा ठसा उमटवण्यात या संस्थेनं यश मिळवलंय काश्मीरपासून ते सिक्कीम पर्यंत आणि नेपाळ पासून ते कर्नाटक पर्यंत अनेक मोहिमांचं यशस्वी आयोजन या संस्थेमार्फत करण्यात आलंय एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या संस्थेनं ह्या कार्याला सुरुवात केली आहे चला तर एकूणच या संस्थेच्या कार्याविषयी आणि उपक्रमांविषयी अधिक जाणून घेऊया ह्या संस्थेचे पदाधिकारी अजय देशपांडे यांच्याकडूनच अजय सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा विषय आहे तो खर तर फार वेगळा आहे ट्रेकिंग संदर्भातला आहे पण सगळ्यात अगोदर मला युवा शक्ती जी संस्था आहे त्याबद्दल अधिक माहिती द्याल युवा शक्ती ही साहसी पर्यटन किंवा आपण ज्याला ऍडव्हेंचर टुरिझम म्हणतो या क्षेत्रात काम करणारी संघटना आहे जसं तुम्ही म्हटलात जुन्या ह्याच्यात तर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली काही निसर्गप्रेमी का मंडळींनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली निसर्गाचा एक वेळ होतं एक फिरण्याची जिद्द एक काहीतरी वेगळं करण्याची साहस करण्याची एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या समाजाला सुद्धा याच्यात सहभागी करून घ्यावं या कारणाने ही संस्था सुरू केली बरोबर आणि अतिशय चांगलं कार्य करत कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण एवढा स्ट्रेसफुल लाईफ जगत असतो तर ह्या स्ट्रेसफुल लाईफमधनं आपण आपले छंद कुठेतरी विसरून जातो मग ट्रेकिंगचा असेल किंवा एखादं वाद्य वाजवण्याचं असेल किंवा वाचनाचं असेल तर ते कुठेतरी आपण विसरून जातो आणि नक्कीच ह्या हे जे छंद आपण जर जोपासले तर एक आपण आपला आयुष्य जगण्याचा वेगळाच आनंद लुटू शकतो मात्र साहसी पर्यटन म्हटलं की कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी थ्रिलिंग आहे कुठेतरी भीती असते प्रत्येकाच्या मनामध्ये पण मन तुमच्या मते साहसी पर्यटन म्हणजे नेमकं काय साहसी पर्यटन म्हणजे साहस हुँ. साहस म्हणजे काय काहीतरी वेगळं थोडस जरा सगळ्यापासून थोडस हटके काहीतरी एक वेगळं करून दाखवायचंय तुम्ही म्हणजे सहसी पर्यटन म्हणजे फक्त काहीतरी धोका पत्करूनच काहीतरी करायचं असं नाहीये आपल्या ह्याच्यात तर आपण ह्या जसं ट्रेकिंगच्या संदर्भात या निसर्गात जाताना आपण पर्यटनाला तर जातच असतो साहसी पर्यटन म्हणजे आपण काय करतो तर कुठेतरी निसर्गाचा एक वेगळा शोध घेण्याचा प्रयत्न करतो निसर्गाच्या अजून जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हे करताना आपण बऱ्याच वेळेला दुर्गम वाटा घेतो दुर्गम वाटा घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो अशा वेळेला थोडा धोकाही पत्करायला लागला असतो आपल्याला हा पत्करल्याशिवाय तुम्हाला निसर्गाचं जे खरं रूप आहे ते तुम्ही अनुभवू शकत नाही त्याच्यात हरवून जाऊ शकत नाही म्हणून आपण याला एक साहसी पर्यटन एवढंच हे म्हणतो कारण याच्यामध्ये बाकी अजून खूप वेगळं काही नाही हे दुर्गम भागात जाताना हे ट्रेक करताना तुमचे मन शरीर याची जी क्षमता आहे याची पण चावचरपणी होते एक प्रकारची तुम्हाला एक स्वतःचा से एक सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतो हुँ, हुँ। आणि हे केल्यानंतर तुम्हाला जो शेवटचा आनंद मिळणार आहे तो अवर्णनीय असतो नक्कीच अविस्मरणीय पण असतो नक्कीच आणि त्याच्यातले आपण खरंच एक साहस जरी असलं तरी एक वेगळं काय म्हणतो ना वेगळ्या पण असतं आपल्यामध्ये आपण वेगळं काहीतरी करून दाखवत असतो प्रत्येकाला आणि अर्थातच ट्रेकिंगचा आनंद हा खरं तर वेगळा आहे हा म्हणजे ट्रेकिंगच्या बाबतीत अगदी अगदी थोडक्यात तुम्हाला एक छोटीशी व्याख्या सांगतो की जिथं आमचे टूर्स तुमच्या संपतात जिथे सर्वसामान्य लोकांच्या टूर्स संपतात ना तिथं आमचा ट्रेक सुरू होतो बरं <laughs> उदाहरण सांगायचं म्हटलं अगदी तर मनाली साईडला सगळेच जण जातात हो। सोलंगनाला हा तिथला एरिया जो आहे तिथं जीपने जातात शेवटी जातात हिमालयाची शिखर बघतात म्हणतात आम्ही सगळ्यात वरती जाऊन आलो हाईटला जाऊन आलो आमचा बेस कॅम्प हा सोलंगनालापासून सुरू होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर आतमध्ये उंचीवर चालत जातो तिथला निसर्ग पाहतो लोकांना दाखवतो लोकांना शिकवतो परत सुखरूपपणे परत घेऊन येतो त्यामुळे साहस हे तुम्ही करायचे आम्ही त्याला जोड देणारे आहोत नक्कीच आणि ह्या संस्थेतर्फे खूप असे उपक्रम राबवले जातात खास करून लहान मुलांसाठी देखील असतील किंवा एक विशिष्ट वयोगटासाठी देखील हे उपक्रमांबद्दल काय सांगाल युवा शक्ती ही संस्था वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये चार व्हेरियंटमध्ये काम करते ज्याच्यामध्ये हिमालयन ट्रेक्स येतात जंगल सफारीज येतात ॲडव्हेंचर कॅम्प्स येतात आणि काही बाईक सफारीज येतात थोडस एक एक स्पष्टीकरण तुम्हाला देऊन सांगतो हिमालयन ट्रेक्स जे असतात त्याच्यामध्ये आपण पूर्ण वेगवेगळ्या मध्ये हिमालयाचा रिजन खूप प्रचंड मोठा आहे तरी आपण ह्या हिमालयातल्या बऱ्याचशा रिजन्समध्ये ट्रेक्स घेऊन जातो ज्याच्यामध्ये हिमालय पाहायला लोकांना तो अनुभवायला शिकवतो हिमालय म्हणजे फक्त हिमच्छदित शिखरे आणि फक्त बर्फ आणि स्लायडिंग वगैरे असं नाहीये तर हिमालय हा स्वतः इतका सुंदर पर्वत आहे आपण त्याच्यापुढे इतके छोटे आहोत की तिथे गेल्याशिवाय तुम्हाला अनुभवायला मिळत नाही तुम्ही जेव्हा तिथं जाऊन त्याचं रौद्र पण त्याचबरोबर एक असं आशीर्वाद देणारं रूप जेव्हा पाहता ना तेव्हा तुम्हाला खूप हरकून गेल्यासारखं होतं जंगल सफारीजमध्ये आम्ही लोकांना वन्यजीव वनस्पती यांचा जो काही एकत्र एक जंगलातला संगम आहे तो त्यांना पाहायला माहिती देतो त्यांना जंगल अनुभवायला शिकवतो पाहायचं कसं जंगलातल्या प्राणी कसे त्यांचे जंगल आहे काय बफर झोन काय असतो कोर जंगल काय असतं हे आम्ही पूर्ण आतमध्ये जाऊन जंगलात हिंडून त्यांची माहिती देतो त्यांना थोडस पुढे अजून जाऊन जी काही तरुणाई ज्यांना आता थ्रिलिंग चा वेळ आहे मोटरसायकलवर आपण इकडं जाऊ तिकडे जाऊ मनाली लेह सफारी हा एक आमचा त्या एक पैकी भाग आहे पूर्ण मनाली पासन लेहपर्यंत वरून बर अत्यंत पद्धतशीर ऑर्गनाईज पद्धतीने आम्ही त्यांना लेहपर्यंत घेऊन जातो सगळ्यात हायेस्ट मोटेरेबल रोड ज्याला म्हणतात खारदुंगला पास अठरा हजार फुटाच्या वरती आहे आपल्या आप भारतीय सैन्याच्या कृपेमुळे आपल्याला आज तिथं जाता येतं पर्यंत तिथं मोटरसायकलवरनं जेव्हा आपण जातो पोचतो तो आनंद आपण म्हणजे वर्णन करू शकत नाही आणि हे सगळं केल्यानंतर लहान मुलांना पण काहीतरी एक करण्याची भयंकर एक जिद्द असते आपण करायचं आपल्या हिमालयात जायचं छोटी असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण ऍडव्हेंचरस कॅम्प पण ठेवलेले आहेत जसं आमच्या वेगवेगळ्या भागात महाबळेश्वर आहेत आंबोली आहेत की निसर्गाची आणि साहसाची त्यांची आम्ही त्यांना ओळख करून देतो अशा चार मध्ये आपण काम करतो वेगवेगळे हे झालं तर स्थानिक पद पदभ्रमण म्हणजे आपण देशविदेशात जाऊन जे, देश जे काही पदभ्रमण करतो ते फार वेगळंच असतं एक ऍडव्हेंचर असतं त्याच्यामध्ये मात्र ह्या स्थान जे पदभ्रमण असतं त्याचे काही फायदे आहेत का पदभ्रमणाचे फायदे शंभर टक्के आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं शारीरिक स्वास्थ्य जे तर आजकाल म्हणजे आपण पैसे देऊन सुद्धा कित्येक वेळा महाग पडतं आपल्याला जे तुम्हाला निसर्गाने दिलेलं आहे ते फक्त जाऊन मिळवायचं आहे बरोबर आणि त्याचबरोबर येणारं मानसिक स्वास्थ्य की हे पर्यटन केल्याबरोबर तुम्हाला जे काय मानसिक आनंद मिळतो ना ते तुम्हाला केल्याशिवाय नाही कळलं त्यामुळे तुम्ही तो केलाच पाहिजे <muchan> आणि मग हे करताना आपण हिमालयातल्या ह्याच्याप्रमाणे जंगल सफारीज आहेत कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्हेरियंट घ्या पण एक छंद जोपासा कुठलाही छंद जोपासा असं म्हणतात ना की धकाधिकेच्या आणि या सगळ्या जीवनात तुमचं रोजचं जे जीवनात आहे त्याच्यात तुम्हाला तुम्ही जो पैसा मिळवता जे काही कर्तव्य करता ते तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतं बरोबर पण कला शास्त्र साहित्य संगीत छंद जसं ट्रेकिंग हे तुम्हाला जगायचं का हे शिकवतं आहे नक्कीच जगायचं का आणि छंद जोपासला हो तर नक्कीच तुम्हाला एक आयुष्याचा वेगळा आनंद लुटता येईल एक वेगळं काहीतरी आपण करतोय ह्याची जाणीव राहील आयुष्यभर आणि आपल्या पुढल्या पिढीला देखील आपण बऱ्याच गोष्टी अशा सांगू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही आज आजपर्यंत अनेक वर... खरं तर गड किल्ले असतील किंवा अजून हिमालयातल्या पर्वतरांगा असतील ह्या तिकडे गेलेल्या आहात तुमच्या संस्थेमार्फत ह्या एकूणच बघितलं गेलं तर ह्या वर्षी खर तर संस्थे मार्फत कुठले कुठले उपक्रम राबवले जाणार आहेत संस्थे तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे आपले जे हिमालय रिजन जो आहे त्या हिमालय रिजन मध्ये आपण सुरुवात एक एक मी तुम्हाला हिमालयानप्रमाणे सांगतो की हिमाचल प्रदेश मध्ये आपण चंद्रखाणी पास देवटिब्बा बेस असे दोन मनाली रिजन साइडचे दोन मोठे ट्रेक घेतलेले आहेत त्याच्यानंतर उत्तराखंड मध्ये आपण पिंडारी काफनी रुपकुंड हरकी धुन, आणि दोडीताल विच इज दोडीताल इज अ व्हेरी इझी ट्रेक पण बिगिनर्स साठी खूप चांगला आहे हे ट्रेक घेतलेले आहेत चारधाम यात्रेच्या रूटवर जो व्हॅली ऑफ फ्लॉवर येतो जो आजकाल वेळ लावतो सगळ्यांना तो तर त्या रूटमध्ये तर आमची म्हणजे अगदी मास्टर के असल्यासारखा आहे गेले कित्येक वर्ष आम्ही तो अत्यंत सक्सेसफुल रित्या नेतो आहे याच्यानंतर आमचा अजून म्हणजे हे नॉर्मल ट्रेकिंग झाला ज्या लोकांना खूप वर्ष ट्रेकिंग करून अजून काहीतरी पुढचं करायचं आहे अशा लोकांसाठी एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प आहे त्याच्यानंतर नंदा देवी आहे नंदादेवी बेस कॅम्प अन्नपूर्णा बेस कॅम्प असे आम्ही हाय लेवल म्हणजे डिफिकल्ट लेवलचे बेस कॅम्प्स पण आम्ही त्या ठिकाणी घेतो जंगल सफारीच्या टेरेनमध्ये महाराष्ट्रामध्ये ताडोबा नागझिरा मध्य प्रदेशामधले कान्हा बांधवगड राजस्थानमधलं रणथंबोर गुजरात मधलं गीर हु. मधलं जिम कॉर्बेट ह्या सर्व ठिकाणी आम्ही जंगलात त्यांना घेऊन जाणार आहोत खूप वेगवेगळ्या सफारींचं आयोजन आहे ज्याच्यात अनेक प्रकारचे आम्ही उपक्रम राबवणार आहोत बाईक सफारीमध्ये आपण मनाली लेह सफारी जी आपली आहे ती आपण नेणार आहोत बरोबरच आपण कस्टमाइज टूर सुद्धा अरेंज करतो की लोकांना आमचे जे ट्रॅडिशनल रूट जे आम्ही ठरवलेले आहेत ते सोडून जर काही वेगळं करायची इच्छा असेल तर आम्ही कायम वचनबद्ध आहोत त्यांना चांगले चांगली चांगली देण्यासाठी कायम पाठीशी उभे आहेत फार मोठा बेस आहे आमचा या सगळ्याच्या बाबतीत आणि नंतर लहान मुलांसाठी स्पेसिफिकली आठ ते पंधरा हा जो वयोगट आहे याच्यासाठी आम्ही आंबोलीला एक नेचर कॅम्प घेतलेला आहे सर मग तुम्ही सांगितलं की कुठले कुठले उपक्रम ह्या वर्षी राबवले जाणार आहेत खरं तर लहान मुलांचाही हा समावेश असतो आणि अर्थातच त्यांना पण आवड निर्माण होणं फार आवश्यक आहे पर्यटनाबद्दल आणि एकूणच निसर्गाबद्दल मात्र मला सांग की जेव्हा ट्रेकिंगला एखादे व्यक्ती जाते किंवा लहान मुलं येतात तेव्हा कुठल्या प्रकारची काळजी घेणं फार आवश्यक असतं लहान मुलं किंवा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे एज आपण जेव्हा म्हणतो त्यांच्यामध्ये तुम्हाला जेव्हा ट्रेकिंग किंवा साहसी उपक्रम करायचे आहेत तेव्हा सर्वप्रथम काळजी आपल्याला महत्वाची हे घ्यायची की आपण त्याच्यासाठी फिट आहोत का तर याच्यासाठी आपण फिट राहिला आपण शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता ही दोन्ही जर आपल्याला आपली जर सांभाळून पाहायची असेल बघायची असेल तर याच्यासाठी आपण आमचे जे स्थानिक ट्रेक आहेत हे सुद्धा तुम्ही करा ह्या स्थानिक ट्रेकमध्ये आपण म्हणजे आम्ही जे लोकल आ, स्थानिक पदप्रमाणे जे म्हणतो या पदप्रमाणामध्ये आम्ही जे सगळे लोकल ट्रेक्स घेतो महाराष्ट्रातले सह्याद्रीतले याच्यातही याचे बरेचसे सहभाग आहेत त्यामुळे काळजी अशी जर घ्यायची म्हटली तर तुम्ही स्वतः ट्रेकिंगला सुरुवात करा आणि खूप बिनधास्त राहा जास्तीत जास्त सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळतात नक्कीच नक्कीच आताच तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातही असे असंख्य असे गड किल्ले आहेत जवळपास सह्याद्रीच्या रांगा असतील तुम्ही बऱ्याच असे गेली सत्तावीस वर्ष ह्या संस्थेमार्फत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज सफर करताय मग दी फक्त हिमालय किंवा हिमाचल प्रदेशात जाऊन किंवा एव्हरेस्ट फक्त पादाक्रांत करायचा नाही तर आपल्याला बरंच काही बघायचं आहे निसर्गाच्या सानिध्यात राहायचं तर महाराष्ट्राबद्दल काय सांगाल की तिथे तिथे कुठला अनुभव तुम्हाला अनुभव म्हणण्याच्या महाराष्ट्र तर म्हणजे आमचा गाभा आहे या सगळ्याचा ट्रेकिंगचा सह्याद्री जो आपण म्हणतो सगळ्याचा गाभा आहे कुठल्याही मोठ्या ट्रेकची सुरुवात करायच्या आधी आम्ही लोकांना हेच सांगतो आज महाराष्ट्राला सह्याद्रीने जे काही दिलेलं आहे ते म्हणजे आपलं खरोखरी निसर्गाने दिलेल्या वरदान या साडेतीनशेच्या वरती गड महाराष्ट्रामध्ये आहेत ज्ञात किल्ले की कि हे सोडून अनेक घाटवाटा की ज्या माहिती पण नाहीयेत त्याचा अजून शोध घ्यायचा आहे शोध घेणं चालू आहे हे करताना आपण ते ट्रेक केल्यानंतर जे काही स्फूर्ती मिळते त्याच्यातनं पुढे आपण मग हिमालयात जाऊ अजून वेगवेगळं काय काय पादाक्रांत हिमालय पादाकरण करू हे करू ते करू अशी लोकांना एक प्रकारची स्फूर्ती मिळते त्यामुळे महाराष्ट्र सह्याद्री हे तर मी याला ट्रेकिंगचा आमचा गाभा म्हणेन आणि ह्याच कारणासाठी युवाशक्ती ही संघटना दर शनिवार रविवार प्रत्येक शनिवार रविवार एक लोकल ट्रेक घेते की जो आम्ही एक प्रॅक्टिस ट्रेक रेकी ट्रेक म्हणतो ज्याला जे दोन ट्रेक तुम्ही केलेत ना की तुम्ही नक्की समजा की तुम्ही हिमालयात व्यवस्थित चालू शका आपला सह्याद्री हा हिमालय एवढाच कणखा आणि तेवढाच खूप छान आहे तुम्ही त्याच्यात हिंडा तुम्ही हिमालयात नक्की हिंडणार त्यामुळे लोकल ट्रेकला सुरुवात करा तुमची तुम्हाला कपॅसिटी कळेल तुमची तुम्हाला क्षमता कळेल बरोबर वेलकम टू हिमालयाज दे नक्कीच नक्कीच म्हणजे आधी छोट्या लेवल पासून सुरुवात केली तर नक्की तुम्ही उंच शिखर गाठू शकता नक्कीच त्याचबरोबर तुम्ही आता म्हणालात की जेव्हा लोकल ट्रेकला आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक बिनधास पण आहे तो एक कॉन्फिडन्स लेवल आपली वाढते तर अर्थातच ह्या युवा शक्ती संस्थेमार्फत ह्यासाठी काही मार्गदर्शन पर शिबिर वगैरे घेतली जातात का तर कुठल्या प्रकारची शिबिर असतात आणि काय एक्झॅक्टली ट्रेकिंग बद्दलची माहिती किंवा या जंगल सफारी बाईक सफारी याबद्दल सांगितलं जातं युवा शक्ती है ही संघटना अशी आहे की ह्यांच्यामध्ये आम्ही असं बाहेर आहेत तसे व्यक्तिमत्व विकास किंवा अजून बाकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा प्रकारचे क्लासेस नाही आहेत संस्था आणि तिचे ट्रेक ही स्वतःच एक अशी शैक्षणिक पद्धतीची तुम्हाला ओळख करून देते की जे कुठल्याही प्रकारच्या शाळेत शिकवलं जात नाही बरोबर तुम्ही ट्रेकला या अशा ट्रेकला आल्यानंतर कुठल्याही कंपनीचा एखादा सीईओ असू देत कनिष्ठ कर्मचारी असू देत प्रोफेसर असू देत विद्यार्थी असू देत निसर्गाच्या पुढे सगळे एका लेवलला असतात सगळे निसर्गापुढे अगदी नतमस्तक असतात त्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यातले गुण क्वालिटीज ह्या तुम्हाला तिथं लोकांमध्ये तुम्ही जेव्हा मिसळता मिक्सअप व्हायला लागता तेव्हा तुमच्या तुम्हाला कळायला लागतात नेतृत्व गुण जर तो असेल त्यावेळेला तर त्यावेळेला तो तिथं तुमच्या लक्षात येतो आमचे व्हॉलेंटियर्स आमचे स्वयंसेवक जे आहेत आम्ही त्यांना ग्रुप लिडर्स वगैरे ही नावं दिली आहेत पण तरी आम्ही सगळे संस्थेचे स्वयंसेवकच स्वयं आहोत ही लोक त्यांना लगेच ओळखतात ओळखल्यानंतर आम्हाला पुढच्याच वर्षीच्या ट्रेकमध्ये अशा स्वयंसेवकांची गरज असते ही पूर्णतः अत्यंत नो प्रॉफिट नो लॉस अशा याच्यावर चा चालणारी संस्था आहे हु. त्याच्यामुळे अशा संस्थेला अशा स्वयंसेवकांची स्वयं गरज जी असते ती अशा ट्रेक्समधन मिळते त्यामुळे आम्ही अशा लोकांना कायमच प्राधान्य देत आलेलो आहोत म्हणून आम्ही वेगळे क्लासेस घेत नाही आमच्या ट्रेक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला हे सगळे गुण तुमच्या अंगात यायला लागतातच गेली सत्तावीस वर्ष युवा शक्ती ही संस्था कार्यरत आहे आणि अतिशय उपयुक्त कार्यक्रम राबवते मग कोणत्याही ट्रेकिंग असो किंवा बाईक सफारी असो जंगल सफारी असो हे सगळं राबवते सर्वप्रथम मी याला एक उत्तर संस्थेचा असणारा प्रदीर्घ अनुभव सत्तावीस वर्ष जसं तुम्ही प्रश्नात विचारलं उत्तर ते एक मोठं आहे सत्तावीस वर्ष या संस्थेचा जो काही प्रदीर्घ अनुभव आहे या अनुभवात आलेलं शहाणपण अनेक शिकायला मिळालेल्या गोष्टी संस्था ही काही पूर्ण शिकलेली नसते बरोबर शिका शिकू द्या ह्याच्याप्रमाणे ही कायम अनेक गोष्टी अनेक लोकांकडनं शिकत असते पण हे शिकत शिकत एक जो अनुभव जमेला झालेला आहे त्या अनुभवात आम्ही अशा कित्येक कि गोष्टी कित्येक अडचणींवर मात करून प्रत्येक वेळा खूप अनुभव आहेत ट्रेकिंग म्हटल्यावर अनुभव इतके येतात की म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला येत असतात नक्कीच त्या अनुभवांमुळे त्या अनुभवात कसं ताऊन सुलखावून आम्ही जे बाहेर पडलेलो आहे तर हे अनुभव आमच्या शिदोरी दुसरा महत्वाचा मुद्दा येतो सगळ्यात आजकाल पैशाचा प्रश्न अत्यंत माफक दरात म्हणजे पुणे ते पुणे आम्ही अख्खा हिमालयाचा ट्रेक साधारणपणे तेरा ते चौदा हजार रुपयात आम्ही करून आणतो त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आठ दिवसाचा निसर्ग त्यांना दाखवणं प्रवास ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात देतो पुण्यात आणतो हे जे आज कंपेयर करायला गेले तर माफक दर आहेत याच्याबरोबर असलेले आमचं कुशल नेतृत्व आमचे जे काही सगळे व्हॉलेंटिअर आहेत ना यातला प्रत्येक व्हॉलेंटिअर हा कुठल्याही एखाद्या हिमालयन ट्रेकला जाताना त्याच्या पाठीमागे दोन दोन ते तीन तीन ट्रेकचा अनुभव असतो कुठल्याही आणीबाणीच्या काळात किंवा कुठली इमर्जन्सी जर आली तर त्याच्यात शांत डोकं ठेवून कसं वागावं काय करावं लोकांशी कसं वागावं ट्रेक म्हटल्यानंतर वयोगट म्हटल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची लोक येतात लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत असतात प्रत्येकाचे इगोज वेगळे असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळे असतात त्या सगळ्यांना एकत्र करून ग्रुप नेऊन सक्सेसफुल करणं आणि त्यांना परत पुढच्या ट्रेकला उद्युक्त करणं हे काम आमच्या मुलांना खूप छान पद्धतीने जमतं त्याच्यामुळे मी ह्या बाबतीत सुद्धा आमच्या संस्थेला नक्कीच अग्रगण्य समजेन की हा अनुभवामुळे आणि आमच्या संस्थेच्या स्वयंसेवकांच्या अत्यंत मोठ्या ताकदीमुळे ही संस्था खूप वेगळ्या प्रमाणात आहे नक्कीच आणि आगळी वेगळी संस्था आहे आणि आगळी वेगळी सफर घडवली जाते आणि छंद जोपासला जातो हे फार महत्वाचं आहे महत्वा एक ह्याच ट्रेकिंगच्या माध्यमातून शेवटचा आणि जाता जाता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतं ट्रेकिंग ह्या साहसी प्रकाराबाबत तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्या पहिली गोष्ट युवा शक्ती म्हणजे फक्त युवा किंवा तरुण अशी असलेल्या लोकांची संघटना नाहीये ही मनाने जे तरुण आहेत ना अशा लोकांची संघटना आहे त्यामुळे तुम्ही मनाने तरुण व्हा लवकरात लवकर युवा शक्ती जॉईन करा युवा शक्ती बरोबर ट्रेक करा खूप मजा करा निसर्ग पहा तुम्ही कुठल्याही एरियामध्ये जाता सिमला मनाली कुठेतरी जाता या धकाधकीने जीवनात सगळीकडे तुमचं अक्षरशः शहरातल्या शा, माणसाचं नशीब घड्याळा बांधल्यासारखं आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही चार क्षण कुठेतरी वेगळे काढायचे जरा शांतपणे काढायचे म्हणून जाता सिमला मनालीच्या कुठेतरी जाता महाबळेश्वरला ट्रॅफिकमध्ये मध्ये अडकता मार्केटमध्ये अडकता चार चार तास कुठल्या तरी लाईनीत उभे असता आणि असं करून परत येता आल्यानंतर काय सांगता आम्ही कुठल्या तरी चार प्लास्टिकच्या पिशव्या पाहिल्या कचरा पाहिला ट्रॅफिक जॅम पाहिलं ह्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की खरा निसर्ग ना ह्याच्या पुढे सुरू होतो आणि तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तो जर तुम्हाला वेगळा काहीतरी पाहायचा असेल हे करायचं असेल तुम्ही या युवा शक्ती बरोबर ट्रेक करा स्वतः अनुभव घ्या आणि मग पहा जीवन तुमचं किती म्हणजे युवा शक्ती बरोबर जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपल्याला एक वेगळा निसर्ग बघायला मिळतो केवळ आपण ठराविक ग्रुप्स बरोबर किंवा ठराविक टुरिझम बरोबर जातो तेव्हा आपण एक वेगळा अनुभव घेतो आणि हा एक वेगळा अनुभव असतो दर्या खोऱ्यातून जाण्याचा एक वेगळा अनुभव असतो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्या ह्या तुमच्या ह्या लाईफमधनं जेव्हा तुम्ही अशा कुठेतरी दर्याखोऱ्यातनं जाताना एखाद्या पर्वताच्या शेजारनं जात असताना तुमची उंची आणि पर्वताची उंची पाहिलीत ना चालत जाताना की तुम्हाला इतके खुजे वाटायला लागताना तुम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर फुलांचा निसर्गाचा तो आविष्कार पाहिला ना आपण कुठेही या ठिकाणी नाहीये हा एक छंद खरंच जोपासण्यासारखा जो आहे नक्कीच सर तुम्ही आलात आणि खूप छान असं चर्चा केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद या खास कार्यक्रमात इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे